बँक्स अँड सिम्पल इंटरेस्ट आता बँक जे आहेत हे आपण आपल्या गावामध्ये बघितलेली असेलच त्याचप्रमाणे सिंपल इंटरेस्ट याविषयीसुद्धा आपल्याला या चॅप्टरमध्ये माहिती बघायची आहे तर अ बँक आता बँक कशाला म्हणतात तर अ बँक इज अ गव्हर्मेंट रिकग्नाइज ऑर्गनायझेशन दॅट कॅरीज आऊट ट्रान्झॅक्शन्स ऑफ मनी इट इज फायनान्शियल ऑर्गनायझेशन फायनान्स रिलेट्स टू मनी म्हणजेच बँक काय गव्हर्नमेंट रिकग्नाइज ऑर्गनायझेशन आहे आणि ज्यामध्ये पैशांचा जो व्यवहार आहे वित्त म्हणजेच फायनान्स जो आहे हा पैशाशी मनी रिलेट्स टू मनी वी नीड टू बी प्रुडंट इन स्पेंडिंग द मनी वी अर्न म्हणजे आपण जो काही पैसा कमावतो हो तो, तो आपण काळजीपूर्वक कर खर्च करायला पाहिजे वी सेव्ह मनी फॉर यूज इन द फ्युचर जे आपण पैसे जो आहे भविष्यातील आपल्या गरजेसाठी आपण तो बचत केला पाहिजे अवर सेविंग्स आर मीट टू मीट एक्सपेन्सेस ऑन एज्युकेशन बिल्डिंग अ हाऊस मेडिकल ट्रीटमेंट ऑन अवर ऑक्युपेशन सर्च ॲज फॉर युझिंग इम्प्रूव मेथड्स ऑफ ॲग्रिकल्चर एक्सेट्रा स्मॉल सेविंग्स मेड रेग्युलरली अक्युम्युलेट ओवर अ पिरियड टू बिकम अ लार्ज अमाऊंट अँड प्रूव्ह युजफुल इन द Future, आपन थुड़ी -थुड़ी दरी बच्चत आ, आ, आप फ्युचर आपण थोडी थोडी जरी बचत करत गेलो तर भविष्यामध्ये एक ती लार्ज मोठी अमाऊंट जी आहे लार्ज अमाऊंट जी आहे ती बनते आणि त्यापासूनच आपल्याला फ्युचरमध्ये ती उपयोगीसुद्धा होते अँड अमाऊंट केप्ट इन अ बँक रिमेन सेफ अँड ऑल्सो ग्रोज ओवर द इयर्स म्हणजे आपण बँकेत ठेवलेली जी रक्कम आहे ती आपली सेफसुद्धा राहते आणि त्यामध्येसुद्धा वाढसुद्धा होते जसं आपण घरी आपण आपल्या एक जर हंड्रेड रुपीज ठेवले एक वर्ष तर ते हंड्रेड रुपीज राहणार त्याच्यामध्ये काही वाढ होणार नाही परंतु तर ते जर आपण बँकेमध्ये ठेवले तर त्यावर आपल्याला एक्स्ट्रा अमाऊंट जे आहे ज्याला आपण इंटरेस्ट असं म्हणतो ते आपल्याला मिळते ते आपण पुढे बघणार असं आता फायनान्शियल जे ट्रान्झॅक्शन्स आहेत आपण यामध्ये जर बघितलं तर इथं हे रुपीज जे आहे हा सिम्बॉल आहे रुपीजचा आणि ट्रेडर्स बिझनेसमॅन जे आहेत इंडस्ट्रिलिस्ट आहेत प्रोफेशनल्स आहेत त्यानंतर वुमेन सेविंग ग्रुप्स आहेत फार्मर्स आहेत स्टुडंट्स आहेत या प्रत्येकांना या व्यवहार जे आहेत बँकेशी हे करावे लागतात आणि त्यामध्ये पैसे बँकेत टाकणं किंवा काढणं ह्या जे आहे हे क्रिया सतत चालत असतात तर आपल्याला बँकेमध्ये व्यवहार करण्यासाठी फर्स्ट काय काढावं लागेल आपल्याला बँक अकाउंट आपल्याला काढावं लागेल बँकेमध्ये म्हणजे आपण ज्याला खातं म्हणतो बँकेत आपलं खातं उघडावं लागेल आणि टू यूज बँकिंग सर्विसेस वन हॅज टू ओपन अॅन अकाउंट इन अ बँक वी नीड द फॉलोइंग डॉक्युमेंट्स ऑर पेपर्स टू ओपन अ न्यू बँक अकाऊंट म्हणजे आपल्याला नवीन बँक अकाउंट काढण्यासाठी आपल्याला काही uh, जे कागदपत्र असतात पुरावे असतात ते आपल्याला द्यावे लागतात जसं त्याच्यामध्ये प्रूफ ऑफ रेसिडन्स आहे मग रेसिडन्समध्ये आपण रेशन कार्ड आहे इलेक्ट्रिसिटी बिल असते टेलिफोन बिल आहे डोमेशियल सर्टिफिकेट आहे किंवा आयडेंटिटी कार्ड असतात तर हे आपण अशा प्रकारचे यापैकी कोणतेही एखादं आपण जे आहे ते बँकेला देऊ शकतो त्याचप्रमाणे प्रूफ ऑफ आयडेंटिटी यामध्ये आधार कार्ड आहे वोटर्स आयडेंटिटी कार्ड आहे पॅन कार्ड आहे पासपोर्ट ऑर एनी अदर प्रूफ सजेस्टेड बाय द बँक बिसाईड्स अ रेफरन्स फ्रॉम अनदर कस्टमर हु इज अ हु इज अॅन अकाउंट होल्डर तर या व्यतिरिक्त आपल्याला बँकेमध्ये ज्यांचं खातं आहे त्यांचं रेफरन्ससुद्धा त्यावर द्यावं लागतात आता बँकेमध्ये आपल्याला खाते जे आहेत बँकेत म्हणजे टाईप्स ऑफ बँक अकाउंट हे टू टाईप्स आहेत त्यामध्ये सेविंग अकाऊंट आणि करंट अकाउंट हे टू टाईप्स ऑफ बँक अकाउंट आपल्याला या दोनपैकी आपल्याला बँकेमध्ये खातं उघडावं लागतं आता जे जनरल आपण जे असतात की ज्यांना सेविंग करायची आहे तर ते सेविंग अकाउंट काढतात परंतु जे बिझनेसमॅन्स आहेत ट्रेडर्स आहेत ते करंट अकाउंट त्यांना करंट अकाउंट काढावं लागतं तर आता सेविंग अकाउंट जे आहे अ सेविंग अकाउंट इज मेन टू इंड्यूस अ हॅबिट ऑफ सेविंग मनी अँड अकाउंट होल्डर कॅन डिपॉझिट मनी इन द सेविंग अकाउंट ॲज अँड वेन मनी इज अवेलेबल यू ऑर सी मे ऑल्सो विथड्रॉ ऑर टेक आउट सम मनी फ्रॉम द अकाउंट ऑकेजनली इफ निडेड त्याचप्रमाणे बँक्स गिव्ह एन इंटरेस्ट ऑफ फोर पर्सेंट टू सिक्स पर्सेंट ऑन द मनी इन द सेविंग अकाउंट द कस्टमर गेट्स फॅसिलिटी फॅसिलिटीज लाईक अ पासबुक चेकबुक ए टी एम कार्ड मोबाईल बँकिंग एस एम एस बँकिंग इंटरनेट बँकिंग एक्सेट्रा टू ऑपरेट द अकाउंट वी हॅव टू फिल इन अ सर्टन प्रिंटेड स्लिप्स टू डिपॉझिट मनी इन अॅन अकाउंट ऑर टू विदड्रॉ इट एवरी बँक हॅज इट्स ओन डिफरंट फॉर्म्स बट द इन्फॉर्मेशन टू बी गिवन इन इट इज द सेम म्हणजे सेविंग अकाउंट जे आहे या सेविंग अकाउंटमध्ये आपण बघितलं असेल की सेव्हिंग अकाउंट आपल्याला सेविंगची आपल्याला सवय लागावी यासाठी काढलं जातं दुसरं सेव्हिंग अकाउंटमध्ये आपण जे पैसे आहेत आपल्याकडे अवेलेबल असताना आपण त्याच्यामध्ये डिपॉझिट करू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला गरज असेल तेव्हा आपण त्यामध्ये ते 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 काढू शक सुद्धा शकतो आणि या सेव्हिंग अकाउंटला आपले जे पैसे जमा राहतात त्यावर बँक इंटरेस्टसुद्धा देतं म्हणजे इंटरेस्ट कशाला म्हणतात सपोज आता आपण बँकेमध्ये हंड्रेड रुपीज ठेवले तर बँक त्याचं रेट ऑफ इंटरेस्ट असा इथं फोर पर्सेंट दिला होता की हंड्रेड रुपीजला आता फोर पर्सेंट असेल त्याचा अर्थ काय रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे फोर पर्स म्हणजे तो पी सी पी यामध्ये दिलेला असतो परसेंट पर ॲनम म्हणजेच पर सेंट सेंट मीन्स हंड्रेड पर सेंट सेंट मीन्स हंड्रेड पर म्हणजे प्रत्येक प्रत्येक हंड्रेडला पी मीन्स पर आणि ॲनम ॲनम म्हणजेच काय होते इयर वर्ष तर प्रत्येक शंभर रुपयाला प्रत्येक वर्षाला म्हणजे सपोज फोर पी सी पी ए रेट असेल त्याचा अर्थ काय की एका शंभर रुपयाला एका वर्षाला फोर रुपीज इंटरेस्ट म्हणजे इंटरेस्ट कशाला म्हणतात तर जी एक्स्ट्रा अमाऊंट आपल्याला मिळते त्यालाच इंटरेस्ट असं म्हणतात आणि म्हणजेच एंडला वर्षाच्या एंडला आपल्याला वन हंड्रेड फोर रुपीज मिळतील किंवा आपण बँकेकडून कर्ज घेतलं असेल तर बँकेला आपल्याला ती एक्स्ट्रा अमाऊंट द्यावी लागते आपण जे घेतलेले आहेत सपोज आपण हंड्रेड रुपीज जर बँकेकडून घेतले असेल आणि बँकेचा रेट ऑफ इंटरेस्ट टेन पी सी पी असेल म्हणजेच एका हंड्रेड रुपीजला एका वर्षाला टेन रुपीज म्हणजे त्याचा अर्थ एका वर्षानंतर आपल्याला जर ते कर्ज फेडायचं असेल तर आपल्याला वन हंड्रेड टेन रुपीज बँकेला परत द्यावं लागतं याचा अर्थ आपल्याला टेन रुपीज द्याव एक्स्ट्रा द्यावे लागले आणि जे एक्स्ट्रा अमाऊंट आपण बँकेमध्ये जमा ठेवल्यानंतर हो मिळते किंवा आपण बँकेतून कर्ज काढल्यानंतर आपल्याला द्यावी लागते ते एक्स्ट्रा अमाऊंट त्यालाच इंटरेस्ट असं म्हटलं जातं आणि हे जे इंटरेस्ट आहे तर हे आपल्याला या सेविंग अकाउंटला मिळतं आणि त्याचप्रमाणे आपल्याला पैसे काढायचे किंवा टाकायचे असतील तर आपल्याला त्या बँकेमध्ये ज्या प्रिंटेड स्लिप्स असतात त्या भरून द्यावं लागतात आणि त्या प्रत्येक बँकेच्या वेगवेगळ्या असतात परंतु त्यामधील जे इन्फॉर्मेशन असतं जसं त्यामध्ये आपल्याला आपलं नाव टाकावं लागतं आपलं अकाउंट नंबर आहे असे डेट आहे वगैरे ह्या माहिती आपल्याला त्यामध्ये टाकावं लागतात आणि आपली साईन करावं लागतं त्याचप्रमाणे देअर इज अनदर काइंड ऑफ बँक अकाउंट कॉल करंट अकाउंट म्हणजे हे झालं सेविंग आता करंट अकाउंट मनी कॅन बी विड्रॉ फ्रॉम इट एनी नंबर ऑफ टाईम्स आता सेव्हिंग अकाऊंटला आपल्याला काही हे असतात बंधन असतात की, की आपण मिनिमम किती व्यवहार करू शकतो त्याचं एक बंधन असतं परंतु करंट अकाउंटमध्ये आपल्याला काही कोणतंही बंधन नसतं आपण किती पण वेळा बँकेत पैसे किंवा टाकू किंवा काढू शकतो आणि याच्यामध्ये एक हे आहे की बट वन डज नॉट गेट एनी इंटरेस्ट ऑन द अमाऊंट इन दिस अकाउंट म्हणजे आपण किती पैसे ठेवले तरी त्यामध्ये इंटरेस्ट म्हणजे एक्स्ट्रा अमाऊंट जो आहे तो करंट अकाउंटमधील पैशांना तो मिळत नाही मग आपल्याला जास्त इंटरेस्ट मिळण्यासाठी जसं आता सेव्हिंग अकाउंटला फोर टू सिक्स पर्सेंट आहे आणि करंट अकाउंटला तर इंटरेस्टच मिळत नाही आता यापेक्षा आपल्याला जर अधिक इंटरेस्ट पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल वी हॅव टू कीप अ फिक्स अमाऊंट इन अ बँक फॉर अ लाँगर पिरियड ऑफ टाईम त्यालाच आपण वी कॅन अव्हेल अ फॅसिलिटीज लाईक द फिक्स्ड डिपॉझिट म्हणून आपल्याला त्याला आपण शॉर्टमध्ये त्याला एफ डी असं म्हणतो तर रक्कम जी आहे ती आपल्याला जास्त काळासाठी बँकेत फिक्स म म्हणजे करून द्यावं करावी लागेल आणि त्यालाच फिक्स्ड डिपॉझिट असं म्हणतो आणि याला या यामध्ये आपल्याला जो इंटरेस्ट आहे तो जास्त मिळतो तसंच रिकरिंग डिपॉझिट जे आहे त्यालाच आर डी असं म्हणतो आपण तर ही जी आहे रिकरिंग म्हणजे ज्यामध्ये आपण दर महिन्याला सारखी रक्कम जी आहे ही टाकल्यानंतर एका ठराविक काळानंतर आपल्याला ती जी रक्कम आहे ती रक्कम आपल्याला एक्स्ट्रा म्हणजे जी इंटरेस्ट आहे त्या इंटरेस्टचं आपल्याला मिळते आता कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट इंटरेस्टचं जे कॅल्क्युलेशन आहे हे करताना आपल्याला कारण अकाऊंट होल्डर्स ऑफ अ बँक आर पेड सम अमाऊंट्स फॉर किपिंग देअर मनी इन द बँक म्हणजे अकाऊंट होल्डर जो आहे ज्याचा खाता आहे तर बँकेत पैसे ठेवल्याबद्दल त्याला बँक एक्स्ट्रा जी अमाऊंट आहे तर ती देते किंवा आपण जर बँकेमधून आपण कर्ज वगैरे काढलं कर तर आपल्यालासुद्धा बँकेला एक्स्ट्रा अमाऊंट द्यावी लागते तर यामध्ये आपल्याला ज्या चार बाबी आहेत त्यामध्ये पहिलं आहे प्रिन्सिपल आता प्रिन्सिपल कशाला म्हणतात द मनी डिपॉझिटेड इन द बँक ऑर द मनी लेन बाय अ बँक टू अ बॉरोवर इज कॉल्ड द प्रिन्सिपल म्हणजे आपण बँकेमध्ये पैसे जे डिपॉझिट ठेवलेले असतील किंवा आपण कर्ज घेतलं असेल ती जी मूळ रक्कम आहे जी आपण डिपॉझिट ठेवतो किंवा कर्ज घेतो त्यालाच प्रिन्सिपल असं म्हणतात त्याला शॉर्टमध्ये आपण पी सिम्बॉल यूज करतो त्यानंतर इंटरेस्ट तर अकाउंट होल्डर ऑफ अ बँक आर पेड सम अमाऊंट्स फॉर कीपिंग देअर मनी इन द बँक अल्सो पीपल हू बॉरो फ्रॉम अ बँक आर चार्ज अँड अमाऊंट फॉर द यूज ऑफ द मनी लोन टू देम सच अमाऊंट्स आर कॉल्ड इंटरेस्ट म्हणजे अशाला इंटरेस्ट असं म्हणता आपण बघितलं आधी त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट रेट ऑफ इंटरेस्ट कशामध्ये असतो पी सी पी ए परसेंट पर एनम आणि वेन कॅल्क्युलेटिंग इंटरेस्ट ऑन अ डिपॉझिट ऑर अ लोन द रेट ऑफ इंटरेस्ट इज गिवन फॉर एवरी हंड्रेड रुपीज आता रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे हा प्रत्येक बँकेमध्ये आणि वेगवेगळ्या स्कीम ज्या असतात त्यामध्ये तो रेट ऑफ इंटरेस्ट डिफरंट असतो त्यानंतर पिरियड ऑफ टाईम आता टाईम जो आहे म्हणजेच आपण बँकेमध्ये जे पैसे ठेवणार किंवा कर्ज आपण जे काढणार ते किती काळासाठी आपण काढलं आणि तो जो आहे तो आपल्याला शक्यतो इयर्समध्ये दिलेला असतो तर अशा प्रकारे आपण हे बँक्स आणि सिम्पल इंटरेस्ट जे आहे याचं इंट्रोडक्शन आपण बघितलं आता सेकंड व्हिडिओमध्ये आपण याचं जे इंटरेस्ट आहे ते कसं काढायचं हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये Boa